नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे, एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आभा कार्ड म्हणजे नेमकं काय आणि हे कार्ड कसं काढायचं याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. आभा हेल्थ कार्ड हे खऱ्या अर्थानं नागरिकांच्या आरोग्याची कुंडलीच आहे असं तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना त्यांनी हे आभा कार्ड काढण्याचं किंवा बनवण्याचं आवाहन केलेलं आहे. तर हे आभा कार्ड म्हणजे नेमकं काय आहे? आभा म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर. मित्रांनो, हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. याच्यामध्ये नागरिकाच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती साठवलेली असते. जसं आपलं आधार कार्ड आहे, अशाच प्रकारचं एक आधार कार्ड असतं ज्याच्यावरती 14 अंकी नंबर असतो. आणि हा नंबर वापरूनच डॉक्टरांना त्या रुग्णाविषयी किंवा त्या रुग्णाची सर्व मेडिकल हिस्ट्री पाहता येणार आहे. यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला होता, तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला, कोणत्या टेस्ट करण्यात आल्या, कोणती औषधं देण्यात आली, त्या रुग्णाला कोणकोणत्या समस्या आहेत, ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाईल. आणि ही माहिती या 14 अंकी युनिक नंबरचा वापर करून ते डॉक्टरांना पाहता येणार आहे. आणि त्याच्यासाठी तुमची संमती असणे आवश्यक आहे. तुमच्या संमतीशिवाय हे डॉक्टरांना पाहता येणार नाही. आणि ह्याच्यावर जी माहिती साठवलेली आहे ती माहिती तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ऑनलाईन पद्धतीने ही माहिती डिलीट सुद्धा करता येऊ शकते. मित्रांनो, ह्या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तुम्हाला दवाखान्यात जाताना कोणत्याही डॉक्टरांची चिठ्ठी, गोळ्यांची कागद सोबत घेऊन जाण्याची गरज नाही. तुम्ही फक्त आभा नंबर किंवा आभा कार्ड दाखवला तर तुमच्या आरोग्याविषयी सगळी माहिती डॉक्टरांना कळू शकणार आहे. त्यामुळे समजा तुमच्या जुन्या टेस्टचा रिपोर्ट जर तुमच्याकडे नसेल तरी त्या टेस्ट पुन्हा सगळ्या करण्याची गरज नाही. यामुळे मित्रांनो, वेळ आणि पैसा ह्या दोघांची बचत होणार आहे. तर असे हे आभा कार्ड ऑनलाईन पद्धतीने आपण कशाप्रकारे काढू शकतो याची A to Z लाईव्ह प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत जाईल. चला तर वळूयात आपण आपल्या व्हिडिओकडे. ओके, तर मित्रांनो, आभा कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस असेल. या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल क्रिएट आभा नंबर. क्रिएट आभा नंबर ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत, क्रिएट युअर आभा नंबर युझिंग आधार, क्रिएट युअर आभा नंबर युझिंग ड्रायव्हिंग लायसन्स. म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डद्वारे सुद्धा आभा कार्ड बनवू शकता, किंवा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर त्याच्याद्वारे सुद्धा आभा कार्ड बनवू शकता. तर या ठिकाणी आपण आधार कार्डद्वारे आभा कार्ड बनवणार आहोत, त्याच्यामुळे आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ह्या सर्व टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्री करायच्या आहेत. या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. इथं जसं दिलेलं आहे की 2 × 3, या ठिकाणी तुम्हाला त्याचा अँसर टाकायचा आहे आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती 1 time password म्हणजेच OTP येईल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मेन्शन करून नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो तुमच्यासमोर येईल. याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर मेन्शन केलेला आहे तोच नंबर आधार नंबरशी लिंक असल्यामुळे ॲडिशनल इन्फॉर्मेशनची गरज नाही आहे. तुम्ही जर आधारशी लिंक नसलेला मोबाईल नंबर मेन्शन केला असाल तर तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. तर या ठिकाणी आपल्याला द्यायची गरज नाही आहे, त्याच्यामुळे कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ID मेन्शन करायचा आहे आणि या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. तुमच्याकडे जर ईमेल ID नसेल तर तुम्ही ई फॉर नाव या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जाऊ शकता. तर या ठिकाणी आपण ईमेल ID मेन्शन करतोय. या ठिकाणी मेल ID टाकून व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पॉपअप येईल ज्याच्यामध्ये तुमच्या मेल ID वरती एक व्हेरिफिकेशन लिंक सेंड केलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला तो मेल ID व्हेरीफाय करायचा आहे. हे तुम्ही व्हेरिफिकेशन नंतरही करू शकता. या ठिकाणी ही विंडो क्लोज करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो असेल. या ठिकाणी तुम्हाला एक आभा ॲड्रेस क्रिएट करायचा आहे. जसं आपण जीमेल ID क्रिएट करतो
तशा प्रकारेच एक आभा ऍड्रेस क्रिएट करायचा आहे. या ठिकाणी काही सजेशन्स दिले आहेत, त्याच्यामधील कोणतंही एक या ठिकाणी टाकू शकता, किंवा तुमच्या लक्षात राहील असं कोणतंही एक युनिक आयडी किंवा युनिक नेम टाकून तुमचा आभा ऍड्रेस क्रिएट करू शकता. तुम्ही या ठिकाणी युनिक आयडी मेन्शन केल्यानंतर लगेच या ठिकाणी ग्रीन मार्क येईल. हा ग्रीन मार्क आला तर तुमचा तो आयडी व्हॅलिड असेल. त्याच्यानंतर क्रिएट आभा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं आभा कार्ड क्रिएट झालेलं असेल, या ठिकाणी तुमचं नाव असेल, या ठिकाणी 14 अंकी आभा कार्ड नंबर असेल. हे आभा कार्ड तुम्ही इथून डाउनलोड आभा कार्ड ह्या ऑप्शनवरती क्लिक करून हे आभा कार्ड डाउनलोड करू शकता. या कार्डची तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर या ठिकाणी प्रिंट आभाचा ऑप्शन आहे, इथून तुम्ही याची प्रिंट घेऊ शकता किंवा PDF मध्ये हे सेव्हही करू शकता. या ठिकाणी एडिट प्रोफाईलचा ऑप्शन आहे, तुमचे काही डिटेल एडिट करायचे असेल तर तुम्ही इथून एडिट करू शकता. या ठिकाणी रिकेवायसी व्हेरिफिकेशनचा ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या आधारमध्ये काही डिटेल्स चेंज झाले असतील, तुमचं नाव ॲड्रेस, तर रिकेवायसी व्हेरिफिकेशनमध्ये त्या गोष्टी किंवा त्या करेक्शन्स तुम्ही करू शकता. या ठिकाणी डिॲक्टिवेट किंवा डिलीटचा ऑप्शन आहे, तुमचं आभा कार्ड टेम्पररी किंवा परमनंटली डिलीट करायचं असेल तर तोही ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करून ते डिलीट करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, घर बसल्या अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं आभा कार्ड क्रिएट करू शकता. मित्रांनो, ज्या व्यक्तींना या व्हिडिओची गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.